दिवसाने रेखा दिसा दिसले आणि आज दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीची किमती वाढतात. असं असं तुम्ही पेट्रोल डिझेल कुठं जाऊ शकतं? आज तुम्ही स्टीलचे भाव बघा, 95-98 आज स्टीलचे भाव गेले. याचा प्रत्येक आणि कसं आहे की आता पेट्रोल किंवा डिझेल याचे भाव वाढणं म्हणजे ज्याच्याकडे गाडी आहे त्याला फक्त त्रास होता असं नाही, सेक वाहतूक, भाजीपाला व धान्य प्रत्येक गोष्टीची वाहतूक त्या सगळ्याची किंमत वाढली. याचा अर्थ सामान्य माणसाला हे सहन करावं लागतं आणि आज देशाची सूत्र ज्यांच्याकडे ते याकडे झुंकून बघायला तयार नाही. लोक या प्रश्नासंदर्भात बंड करतील असं वाटतं? बंड करणार नाही, पण चळवळी होती आणि चळवळी करावी लागते. आजचे काही नुकसान असा प्रश्न नाही, प्रश्न फक्त एक असे की भावनाचा असं शेती शेती म्हणजे अनेक वर्षाच्या पासून स्पर्धाच आहे. सकाळी तिथं प्रार्थना होते असं या निर्णयामुळे प्रार्थना बंद झाली. सीजीच्या लोकांच्या आम्हाला निवेदन आहे सर, मुख्यमंत्र्यांच्या गरजेचं आहे आणि लोक सांगतात की हे चालू करा. अशा अनेक ठिकाणी गोष्टीचे स्पंदर होऊन काही लोकांची भावनेची केंद्र असतात आणि त्या ठिकाणी अनेक काळापासून ज्या पद्धती चालू आल्या त्या लोकांना स्वतः चालू झाव्यात. एखाद्या गोष्टीच्या वेळेच्या बंद झाल्या तर त्याची काही ना काहीशी प्रतिक्रिया होते. असा महाराष्ट्राचा उलटा झाली. देशात ई गणना होईल असं अमित शहा म्हणतात. ई गणना, ई जनगणना.